जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र तेलंगरे इंदिरा एज्युकेशन अँड सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपणास विनंती करतो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना UPSC चा मराठीतून अभ्यास करण्यास मदत मिळेल. आज आपण बघतोय जे इंडियन GS2 मध्ये आपण सर्वात पहिले बघतोय भारतीय संविधानामध्ये आपल्याला जे इंडियन पॉलिटिक्स आहेत ते बघायचं आहे, भारतीय राजकारण. तर भारतीय राजकारणामध्ये सर्वात पहिले आपण जे वेगवेगळे अमेंडमेंट करण्यात आलेत ते बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आर पी आय ॲक्ट जो आहे तो बघायचा आहे. रिप्रेझेंटेटिव्ह पीपल्स ऑफ पीपल्स ॲक्ट जो आहे तो बघायचा आहे आपल्याला. त्यानंतर जे क्रिमिनल पॉलिटिक्स केल्या जाते ती कशी होती, त्यानंतर इलेक्शन इन इंडिया कशाप्रकारे घेतलं जातं त्या गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर आपण बघू जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे, ज्या संविधानिक संस्था आहेत, मग त्याच्यात एक भाषाशास्त्र मंत्रालय असो किंवा राजकीय आयोग असो, जे अनुसूचित जाती किंवा जमातीसाठी आहे तो वित्तीय आयोग, त्यानंतर जे फायनान्स कमिशन आहेत म्हणजेच वित्तीय आयोग, त्यानंतर जे राज्य लोकसेवा आयोग येते, केंद्र लोकसेवा आयोग, जे इलेक्शन आयोग आहे आपलं ज्याला निवडणूक आयोगसुद्धा म्हणतो आपण, ॲडव्होकेट जनरल बघायचे आहेत आपल्याला, त्यांच्या कार्यप्रणाली, त्यांचं फीचर्स फंक्शन्स, त्यामध्ये डबल आपल्याला आणखी बघायचं आहे पब्लिक जो प्रधान प्रॉसिक्युटर असतो तो महान्यायवादी काय असतात, त्यांच्या वेगवेगळे प्रोसिजर फंक्शन्स, त्यांची पॉवर, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांच्या जे कमिटी इश्यूज आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बॉडीज बघायच्या आहेत, ज्या महत्त्वाच्या बॉडीज आहेत, त्या संसदीय कायदेमंडळ काय आहे, राज्य कायदेमंडळ काय आहे, सॉरी न्यायिक संस्था, सुरक्षा संस्था आणि जे त्यांचं कार्य करणारी जी नियामक संस्था असती, निकाय संस्था, त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. त्यानंतर आपण जे संसदीय कायदेमंडळ आहे, मग ते स्टेट लेवलच्या असो किंवा सेंट्रल लेवलच्या असो, ते दोन्ही बघायचे आपल्याला. ज्यामध्ये राज्य कायदेमंडळ म्हणजे विधानमंडळसुद्धा येतं, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर जी भारतीय राजकीय पद्धती आहे, मग ती न्यायपालिका असो, कार्यकारी मंडळ असो किंवा मंत्रालय आणि त्या अंतर्गत जे विभाग असतात ते असो, त्या सर्व आपल्याला अभ्यासाचे आहेत. त्यानंतर जे इंडियन पॉलिटी आहे, जे केंद्राचं राज्याचं संघवाद, त्यांच्यामध्ये जो वेगवेगळ्या प्रकार संघवाद असतो, जे चॅलेंजेस आहेत स्टेट आणि सेंटरमध्ये किंवा दोन स्टेटमध्ये, ते वॉटर डिस्प्यूट असो किंवा आणखी काही गुड अँड सर्व्हिसेस असो इत्यादी गोष्टी, किंवा मग जे स्टेट सेंटरमध्ये लेजिस्लेटिव्ह असतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरसाठी असतं, ते सुद्धा बघायचं आहे आपल्याला. आणि जे हस्तांतरण होतं संघवाद, ते सुद्धा बघायचं आहे आपल्याला. मग त्याच्यात जे पॉवर्स कशा डिस्ट्रीब्यूट केलेले असतात, त्यांचे फंक्शन, जे हस्तांतरण होतं त्यामध्ये पॉवर वाईज कोणतं होतं, कोणतं हस्तांतरण होतं, काही फंक्शननुसार होतं वेगवेगळ्या पद्धतीनं, किंवा कॉन्स्टिट्युशन आपले ज्या कमिटीज असतात त्याच्यानुसार केलं जातं, त्या बघायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर आपण बघू जे संघीय मुद्दे, फेडरल इश्यूज, ते बघायचे आहेत. तर त्यामध्ये जे 14 फायनान्स कमिशन्स, म्हणजे जे करंटली जेवढे इश्यू आहेत, फेडरलिझम इत्यादी आपल्याला हे
प्रेसिडेंट्स रूल्स, जे करंटली इश्यूज आहेत त्याच्याशी निगडीत हे पूर्ण दिलेलं आहेत, ते आपल्याला बघायचे. त्यानंतर जे स्थानीय संस्था किंवा त्यांचं जे हस्तांतरण करण्याची पद्धती आहे त्या बघायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर आपण जे सेपरेशन ऑफ पॉवर, शक्तिविभाजन जे झालेलं आहे वेगवेगळ्या संस्थांना, ते बघायचं आहे. त्यानंतर जे दुसऱ्या देशाशी आपले तुलना केल्या जाते ती बघायची आहे, मग ते कॉन्स्टिट्यूशन असो किंवा इलेक्शन प्रोसेस असो इत्यादी. नंतर आपले जे लेजिस्लेचर आहेत, विधानमंडळ आहेत, ते बघायचे आहेत आपल्याला, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे जे बिल्स आहेत ते. त्यानंतर आपल्याला बघायचे आहेत जे कार्यकारी मंडळ आहेत ते बघायचे आहेत. नंतर जी न्यायिक प्रणाली आहे त्यामध्ये जे असेसमेंट ऑफ जज, त्यांचे नियुक्त्या वगैरे, त्यांची कार्यप्रणाली. त्यामध्ये आपल्याला इलेक्शनमध्ये RPA म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, त्याचे काही मुद्दे आहेत, मग ते नॅशनल लेवल असो किंवा इंटरनॅशनल लेवल असो, त्या सर्व गोष्टी बघायच्या आपल्याला. त्यानंतर जे अदर बॉडीज आहेत, BCCI जसं क्रिकेटसाठी आहे, जसं कॅग, CCI, सेन्सर बोर्ड, ह्या सर्व जे नीती आयोग, हे जे अदर बॉडीज आहेत त्यासुद्धा आपल्याला बघायचे, त्यांची कार्यप्रणाली, त्यांची रचना इत्यादी गोष्टी आपण बघणारच आहोत. हे तुम्ही पॉज करून एकदा वाचून घ्या कोणत्या कोणत्या बॉडीज आहेत आपल्याला अभ्यासाच्या आहेत. त्यानंतर जे स्पेशल आर्टिकल्स आहेत ते आपल्याला थोडेसे अभ्यासायचे आहेत. त्याच्यातले काही IRचे सुद्धा, इंटरनॅशनल रिलेशनचे आहेत, पण ते आपल्याला संविधान जे आपण रचना बघतो आहे भारतीय राजकारणाची, त्यामध्ये ते थोडं जे फॉरेन पॉलिसी आहे ती आहे थोडीफार. तर जे राज्यसभा TVवर जे बिग पिक्चर्स म्हणजे जे मोठे इश्यूज आहेत त्याबद्दल जी माहिती आलेली ती आपण नोट्स काढलेले आहेत, त्या एक्सप्लेन करणार आहेत मी तुम्हाला याच्यात. त्यानंतर ICWA म्हणजे इंडियन जे काउन्सिल ऑफ द वर्ल्ड अफेअर्सचं जे काउन्सिल आहे आपलं, त्यांचे वर्किंग किंवा मग ते त्यांचा दुसऱ्या देशाशी असलेला सहभाग किंवा त्यांची कार्यप्रणाली, ते कसं वर्क करतं, ते कसं गठित झालं, ही गोष्ट आपण, ह्या सर्व माहिती आपण बघणार आहोत. नंतर ID जो IDSA म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडी अँड ॲनालिसिस, हे जे आहेत ती काय आहेत, ते कसं वर्क करतं व त्याचा सरकारला कसा फायदा होतो, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. हे आपलं एक भारतीय राजकारणाचं ओव्हरऑल सिलेबस आहे. हा लेक्चर कधी तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद मित्रांनो.